अरे एवढ्या वेळेपासून काय लिहितोयस? अगं सारे प्रोडक्ट्स जे मी सॅमसंग फॅबग्राफ फेस्ट मधून विकत घेईन. एवढी मोठी लिस्ट? जर ऑफर्स इतके सारे आहेत तर लिस्ट पण मोठी असणारच ना. या फेस्टिव्ह सीझन मध्ये मिळवा अप टू 27.5% कॅशबॅक फ्री गॅलेक्सी S23 अल्ट्रा सिलेक्टेड टीव्हीज वर स्पेशल बेनिफिट्स 21,000 पर्यंत फ्री प्रोडक्ट इन्शुरन्स आणि खूप काही. व्हिजिट करा सॅमसंग स्मार्ट प्लाझा राम एजन्सी मार्केट यार्ड नवी पेठ सावेडी अहमदनगर आणि मिळवा अमेझिंग फॅबग्राफ फेस्ट ऑफर्स. अटी लागू. एकीकडे मराठा आरक्षणासाठी सरकार इतकी तत्परता दाखवते आणि त्या संदर्भात फटाफट निर्णय घेते, पण दुसरीकडे मात्र ज्या याचिकाकर्त्यांनी ही याचिका दाखल केली त्या संदर्भात उत्तर देताना मात्र सरकार गंभीर दिसत नाही. का ओबीसीच्या विषयाला घेऊन सरकार गंभीर नाही? या दोन समाजामध्ये उभी रेष पडत असताना, आखली जात असताना, उभी तेढ निर्माण झाली असताना सरकारला ओबीसीकडे दुर्लक्ष करायचं आहे? ओबीसीच्या हक्काचं मिळत असताना ते काही त्यांना मारायचं आहे? काय चाललंय सरकारमध्ये? एकीकडे ओबीसीसाठी आम्ही लढतो असं सांगायचं, ओबीसी आमच्या रक्तात आहे सांगायचं, आणि दुसरीकडे मात्र ओबीसीच्या संदर्भात भूमिका घेताना किंवा न्यायालयात म्हणणं मांडताना वेळकाढूपणा काढायचा, हे अजिबात चालणार नाही. सरकारने गंभीरतेनं घेतलं पाहिजे आणि आम्ही त्वरित या संदर्भात एफिडेव्हिट आणि म्हणणं सरकारने न्यायालयामध्ये मांडलं पाहिजेत अशी आमची सरकारला विनंती आहे.